हाँ प्रदीप बोल। अरे आयस कुठे तू? ते कॉन्फरन्स वगैरे? अरे नाही रे, आज आमच्या बायकोने घरी सागर संगीत स्वयंपाक केला, त्यामुळे मग घरीच जेवायचा बेट ठरला, मग घरीच निघून आलो मी। सगळे जरा चांगल्या मूड मध्ये होते, एवढ्यात मला तुझा प्लॅन आठवला। मी अधिराज आणि मीरा साठी एक सरप्राईज घेऊन आलो। मी तुमच्यासाठी एक प्लॉट विकत घेतलाय आपल्या गावी। गावामध्ये जाऊन प्रॅक्टिस करायची असं स्वप्न होतं ना, मग त्याकरता माझ्याकडून ही एक छोटीशी सुरुवात। या जमिनीवर तुमचं नाव चढलं, कॉंग्रॅच्युलेशन आदी। मीरा तुला आनंद झाला नाहीये का? तुझ्या एक्झिबिशन साठी बाबांनी मदत केली होती, तेव्हा आधी असा नाराज नव्हता झाला? मला एक्झिबिशन साठी जी मदत केली आहे तू 10 वेळा ऐकून दाखवणार आहेस का? मधुरा ऐक माझं। ए काय, मल्हारला बिझनेस सुरू करण्यासाठी पैसे हवेत ना, ते सोडून मी हाथीराजसाठी जमीन घेतली हे बघून चिडली ती जरा। अरे मग दे ना मल्हारला पण पैसे, काय कंजूसपणा करतोय? अरे मी मदत करायला तयारच आहे, पण मधुरा आणि मल्हार नाही म्हणताय। त्या मल्हारला म्हणे स्वबळावरती सगळं करायचंय, हे स्वतःच्या हिमतीवर वगैरे करणं हे फुल सगळं वाईट असतं रे। काय मला त्याला मदत करायची आहे, पण ती कशी करू हे कळत नाही। ते तू माझ्यावरती सोड, यू डोंट वरी, मी मल्हारचं काम बरोबर करतो। नाही तसं झालं तर बरंच होईल। काय आपल्याच मुलांनी असं पैशासाठी बाहेर स्ट्रगल करणं वगैरे आपल्या रेप्युटेशनला सोबत नाही रे। अरे बाबा काहीही स्ट्रगल करायला लागणार नाही, मी फायनान्सचं काम करून देतो मल्हारचं, बस। ग्रेट। ए हे बघ, फक्त एक खबरदारी घे, यातलं मल्हारला काहीही कळू देऊ नको। अरे डोंट वरी, त्याला काही कळणार नाही, परस्पर तिसऱ्याकडून काम होईल इनडायरेक्टली, बस। ओके बाय। अजून जी अडकलाय तिच्यात? तू तर पुढच्या जन्मातही अडकलेला असणार आहे। मग ह्या जन्मातली तुझी शेवटची संधी असं लक्षात ठेव। म्हणजे आता कोणती गडबड होऊन देऊ नको। नाही होणार, काय करू? तुला क्वीन हवी आहे ना, कव्हरचा विचार नको करायला। ह्यावेळी तुझं टार्गेट आहे मल्हार। मल्हार? तो मल्हार तू ज्याचं ना धड शिक्षण झालंय, तो बाप व्हायला निघालाय, तो मल्हार? त्याच्याशी आपल्याला काय करायचंय? हे बघ, त्याला काही 50-50 लाख रुपये कर्ज हवंय, तेवढं तू त्याला मिळवून द्यायचंस। नाही ते कसं करायचं काय करायचं ते सगळं मी बघतो, तू फक्त त्याला गाठ लवकरात लवकर। बर ठीक आहे, मी कधी गाठू मल्हारला? अशुभ कामाला उशीर कशा करताय? तू त्याला गाठ, बाकी सगळं प्लॅनिंग मी कर। वैशंपाय ना? म्हणजे या Thank you.
कोण आहे? अरे मल्हार, ये इकडे. निखिल, गाडी मागे घे, मला जायचंय. अरे ऐक तर, मला तुझ्याशी बोलायचंय. ये इकडे. मला नाही बोलायचंय तुझ्याशी, गाडी मागे घे, मला बाईक काढायची. अरे तुझ्या फायद्याचं आहे. निखिल, मला नाही बोलायचंय तुझ्याशी, गाडी मागे घे, मला जाऊ देत. तुला पैशांची गरज आहे असं कळलं. काय ग, होतीस कुठे? अरे वनिता नाहीये ना अजून, किचन मध्ये आवरत होते. आजही उशीर होणार आहे मला, ती वाजलेत. शी आंघोळ राहिली अजून. ए आधी प्लीज त्या इस्त्रीवाल्याला फोन करून विचार ना, तो आलाय गावाहून परत का? आता आम्ही जायचंय गावाला कपडे द्यायला. इस्त्रीवाला आलाय पुण्यात. आधी तू डॉक्टर इस्त्री करू शकत नाही. नाही नाही, ते नको होते. आता बघ असतो. आधी नको ना, मला ऑलरेडी उशीर झाला, प्लीज. उशीर होतोय ना, मग जात चल, आवरायला लाग, पटकन आवरायला लाग, मी बघतो इकडे. ड्रेस जपा प्लीज. तुला कसं कळलं? ते तुला काय करायचं, पैशांची गरज आहे ना तुला? नाही, हवेत मला पैसे, पण तुझ्याकडून नको. मी देणारच नाहीये. मला मीरा म्हणाली तुला पैशांची गरज आहे, म्हणून मला एक पर्याय सुचला. मीरा ताई, खोटारड आहेस तू. अरे तुझ्याशी खोटं बोलून माझा काय फायदा? कसं आहे ना मल्हार, मी आता बदललोय रे, मी पूर्वीसारखा नाही आहे. तू बदललास. राहू दे, मला नाहीये विश्वास तुझ्यावर, गाडी मागे घे, मला जायचंय. राहू दे, मला वाटलं तुला खरंच पैशांची गरज आहे, म्हणून म्हटलं मदत करू. गरज नसेल तुला, असो ठीक आहे. काय पर्याय सुचलाय तुला? ये गाडीत बस, मग सांगतो सविस्तर सांगतो. अरे बस, बोल. तुला पैशांची गरज आहे असं कळलं मला मीरा कडून. माझा एक मित्र आहे जो नवीन स्टार्टअप्स ना फायनान्स करतो. हा म्हणजे बघ, तुला जर पटत असेल तर त्याला भेट. आय नो तुझा माझ्यावर विश्वास नाहीये. तू का मला मदत करतोयस? तुझा काय फायदा? माझा फायदा आहे म्हणून तर मी तुला मदत. मी जर का तुला मदत केली तर तुला कळेल ना की मी बदललोय म्हणून. बरोबर की नाही? अरे तू एकदा भेट तर त्याला. नाही पटलं तर अजिबात पुढे जाऊ नका, असं काही कंपल्शन नाही आहे. तुझी एखादी अशी चांगली बिझनेसची स्टार्टअपची आयडिया फायनान्स अभावी तुला इम्प्लिमेंट करता नाही आली, असं नको ना व्हायला. मीरा, तुला माहिती आहे लहानपणी माझं स्वप्न होतं इस्त्रीवाला व्हायचं, पण बाबा डॉक्टर झाले ना, त्यामुळे त्यांनी माझ्या स्वप्नांवर इस्त्री फिरवली. आदी नीट कर रे इस्त्री, आणि जाळू नको प्लीज. अगं हा जाळला ना तर असे सेम दाग येईन तुझ्यासाठी. नाही पण सेम कशाला ना, काहीच बदल नाही कळणार.
आधी आधी ओढणीला नको करू, ओढणीचं कापड नाजूक आहे खूप. आधी बोलत का नाहीयेस? आहे ना ड्रेस? तुला बिझनेसमॅन व्हायचंय ना? मग बिझनेसमॅनने कस संधीच सोनं करायचं असतं, ग्रॅप करायची असते संधी. आणि संधी काय अशी सतत दार ठोठावत नाही काय? छान, नाईस केलीस ना स्त्री. घड्याळ रिंग मंगळसूत्र नोज पिन त्यानंतर कानातलं मॅचिंग आणि ती टिकली ठेवली तीच वापर, छान दिसेल या ड्रेसवरती. आणि हा तुझ्या पर्समध्ये तुझा फोन, तुझा चार्जर आणि लिपस्टिक सुद्धा ठेवली. आधी माझे बाबा ऑफिसला जायचे ना, तेव्हा आई सगळी अशी तयारी करून ठेवायची त्यांची. बाबा लिपस्टिक लावायचे? असं नाही, पण त्यांचं पैशांचं पाकिट, हातरुमाल वगैरे. पण आता जमाना बदललाय. आता बायकांना घरी सकाळी खूप काम असतात, पण तरी सुद्धा त्यांना वेळेवर कामावर जायचंच असतं. त्यामुळे नवऱ्यांनी थोडीफार मदत केली तर काही हरकत नाहीये. बघ ना, ड्रेसला व्यवस्थित इस्त्री झाली आहे ना? सुपर. आधी मला माहित नव्हतं तुला हे सगळं येतं ते. प्रेमात पडल्यानंतर सगळं येतं. आधी ऐक ना, राहशील ना आयुष्यभर? म्हणजे इस्त्रीवाल्याला नोकरीवरून काढून टाकायचं? तुला कशाला बिचारलं पोटावर पाय? आधी थँक्यू. एका ड्रेसला इस्त्री केल्यानंतर माझी बायको इतकी खुश होणार आहे मला जर माहिती असत तर मी अख्खं कपाट इस्त्री करून ठेवलं असत. तुझी बायको आज तुझ्यावर खुश झालीय, त्यामुळे आज संध्याकाळी ती तुला बाहेर घेऊन जाणार आहे डेटवर, नाटकाला किंवा कॉन्सर्टला. ओके. ऐक ना, आपण मनू मल्हारला पण घेऊन जाऊया, मनूला पण थोडं फ्रेश वाटेल. नक्की विचारूया, म्हणजे पूर्वीचे दिवस परत येतील आणि पूर्वीची मनू पण सापडेल. नक्की सापडेल. चला, आता उशीर होतोय ना. आवडते. चला करा ड्रेस चेंज. चलते ना. काय उठ, जा जा उशीर होतोय, जा. चेहरा तुझा आरशात आहे, बघते तुझ्या आत मला. डोंट वरी मल्हार, हा माझा खूप चांगला मित्र आहे. मी तुझ्याविषयी बोललोय त्याच्याकडे, तो तुला नक्की मदत करेल, तुझं काम होईल. पण कोण आहे हा माणूस? प्रभाकर, प्रभाकर देशपांडे. मोठा बिग शॉट माणूस. अच्छा, काय करतात ते? म्हणजे त्यांचा बिझनेस काय? नाही बिझनेस नाही, फायनान्स करतात. लाखो करोडोंची उलाढाल आहे रोजची. कसली? तुझ्यासारखे जे नवीन बडिंग बिझनेसमॅन असतात ना, त्यांना तो फायनान्स करतो आणि त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग मधून एवढा सगळा पैसा जनरेट होतो. आता तुझ्याबद्दल मी बोललोय त्याच्याशी. सुरुवातीला थोडा अश्युरन्स लागतो, पण एकदा का तुमचं ट्युनिंग जुळलं ना, की मग तुला बिझनेससाठी नंतर कितीही फायनान्स गरजेचा असला ना, तू फक्त एक हाक दे, त्याला तो ओ देतो. पण मग त्यांना पैसे कसे मी परत करायचे? प्रॉफिट मधून, प्रॉफिट शेअरिंग मधून. आणि समजा प्रॉफिट झालाच नाही,
तर जे काही रेट ऑफ इंटरेस्ट ठरलं असेल त्यानुसार त्याला ते परत करायचं. नाही, प्रॉफिट तर होणारच आहे त्याबद्दल मला खात्री आहे 100%. मला माहिती आहे तू इतका कॉन्फिडेंट आहेस म्हणून, म्हणूनच तर मी तुला इथे घेऊन आलो. आणि काय, प्रभाकरच्या हाताला यश आहे. नाही एका वर्षात तुझा बिझनेस दुप्पट झाला ना तर नाव बदलेन सांगतो. हॅलो जेंटलमन. अरे हॅलो प्रभाकर. हाय, सॉरी टू कीप यू वेटिंग. एका महत्वाच्या कॉन्फरन्स मध्ये जरा बिझी होतो. नो वरीज. बरं, मल्हार प्रभाकर देशपांडे. प्रभाकर मल्हार कर्णी. तुला डॉक्टर सुधीर पाठक माहितीये का? सुलक्षणा हॉस्पिटलचे ओनर. अच्छा अच्छा अच्छा, याच आहे ते, त्यांचा नातू. अरे वा, मल्हार गुड टू सी यू. हाय. निखिल कडून ऐकलंय तुझ्याबद्दल. माझ्याबद्दल काय? हेच की यू आर अ ब्राईट यंग मॅन. अँड ही इज मॅरिड टू. इज इट सो? येस. आता हे किती चांगलं आहे मला काय कल्पना नाही. आय डोंट नो. कसं आहे मला, बायकोला खुश ठेवायचं असेल ना तर तिला सतत कपडे दागिने पैसे देत राहायचं. बायको खुश राहते. आणि जगातल्या 10 पैकी 9 बायका ह्या नवऱ्याने पॅम्पर केल्यावर खुश राहतात. आणि मग नवरा सांगेल ते सगळं ऐकतात. काय रे मल्हार, रे खरं म्हणूनच मल्हारला बिझनेस करायचा आहे, त्याला नोकरीमध्ये काही एक रस नाही आहे. बरोबर ना? स्मार्ट बॉय अँड ग्रेट थिंकिंग. तुला सांगतो निखिल, वी हॅव अ लॉट ऑफ यंग टॅलेंट. आणि कशाला तरुण मुलांनी दुसऱ्यांच्या नोकऱ्या करायच्या? बरोबर. आणि मल्हारला नोकरी करायची नाहीच आहे. एक्झॅक्टली. आणि मला नोकरी आवडतही नाही, म्हणून तर मी स्टार्टअप प्लॅन करतोय. बिझनेस प्लॅन आहे ना माझ्या डोक्यात फिट आहे, फक्त आता इनिशियल इन्व्हेस्टमेंटची गरज आहे. ती एकदा मिळाली ना की मग मी पुढचं सगळं करू शकेन. अरे मग मल्हार, तू अगदी योग्य ठिकाणी आलायस. आशू, आशू माझी डॉक्युमेंटची फाईल कुठे आहे? किती वेळा सांगितलंय माझ्या गोष्टीने हात नको लावत जाऊस म्हणून. आता मला डॉक्युमेंट हॉस्पिटलमध्ये सबमिट करायच्या आहेत. कशा सबमिट करू, कधी करू यार? ए आशू, काय झालं, का कटकट करतोय? माझी सर्टिफिकेटची फाईल कुठे आहे? हॉस्पिटलमध्ये सबमिट करायचे सर्टिफिकेट. माझ्या कानाशी गुणगुण करू नकोस. हा, मला नाही माहित कुठे. अरे काय, नोकरीचं खूळ भरून घेतलंय डोक्यात, ते गरज होती का? आता ते आदिराची मिंदेगिरी करावी लागेल. एकतर मिंदेगिरी वगैरे म्हणायची काही गरज नाही. मी तिथे नोकरी करतोय आणि हे इतकं सिंपल आहे. ही नोकरी मला आदिराज आणि मीराताईमुळे लागली. आणि खरंच आपण नशीबवान आहोत की ही नोकरी मिळाली मला. निदान त्यातनं जी काही सॅलरी मिळणार आहे ना, त्याने आपलं घर खर्च तरी भागेल. आणि साईड बाय साईड मी शेअर मार्केटचं काम करतच राहणार आहे. तू गप्पच बसा, तू ना माकड आहेस. मीराताईने डुगडुगी वाजवली की लगेच कोलांडी उडी मारतोस. बस, खूप बोललीस, बस. आणि तू एक गोष्ट आता लक्षात ठेव, आपण हे घर सोडून कुठेही जाणार नाही आहोत. आपल्याला इथेच राहावं लागणार आणि आपलं बाळ सुद्धा याच घरात वाढणार आहे. त्यामुळे इथल्या लोकांशी जुळवून घेणं हेच आपल्या फायद्याचं आहे. अगं मीराताई आणि आदिराज डॉक्टर आहेत, आपल्यापेक्षा मोठे आहेत. काहीतरी कळत असेलच ना त्यांना. आता तुझं मनुसारखं होईल, अंगात नाही धमक आणि दुसऱ्यांच्या जीवावर चमक. काही बोलू नकोस. हा, म्हणजे तुला असं म्हणायचंय का की मनूचं सगळं चुकतंय? ही कुठली फाईल? ओ, तुझ्या रिपोर्टची फाईल. अगं मी बघितलेच नव्हते रिपोर्ट. म्हणा सॉरी हा बाबा, बाबाला वेळ नव्हता म्हणून रिपोर्ट नाही बघता आले. तू अशी गप्पा नाही मारता आल्या. सॉरी सॉरी. आता तुझ्या समोर तुझे रिपोर्ट बघूया. हा, नाही नाही, याने फाईल नको बघायला. याला कळलं मी प्रेग्नेंट नाही तर मला घराबाहेर काढेल. हा अरे, तुला उशीर होत नाहीये का? मी आणि माझी नोकरी काय ते बघून घेऊ. मला एकदम तुझं मला पटतंय आता, म्हणजे आता पटायला लागलंय. आदिराज आणि मीराताई मोठे डॉक्टर आहेत, आपली मदत करतायत, आपण ऐकायला हवं त्यांचं. तू जा, उशीर नको व्हायला. तुला जा.
ठीक आहे मी गर... अरे जा ना, जा 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 बघू, आत्ताच लागलंयस ना नोकरीला, उशीर होईल, जा. ऑल द बेस्ट म्हणून मला पहिला दिवस. अरे ऑल द बेस्ट, किती वेळ वाया घालतो, जा. लवकरात लवकर काहीतरी करायला हवं, नाही तर माझी वाट आहे. सौरभने पाहिलं तर आदिराजला सांगेल, आदिराज मीरातेला सांगेल आणि मग सगळ्यांना कळेल. लवकर काय केलं नाही ना तर माझं काही खरं नाही आहे. थोडक्यात वाचले मी, कुठे ठेवू नाही, नको इथे नको.